आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. On make it fast. Come on, Netra. Give it to me. माझ्याकडे तुझी डाळ शिजणार नाही नेत्रा. जर तू माझ्यावर हल्ला केलास तर पलटून मी सुद्धा हल्ला करीन, गप्प नाही बसणार. त्यातला मी नव्हतोच कधी. प्रति हल्ला करण्यासाठी मी कायम तयार असतो हे तुला ठाऊक असेल तरच बरंय. तू आधीच खूप काही केलंयस, आता बास झालं. शांतपणे शस्त्र देऊन टाक, नाहीतर दोघांनाही मारून टाकीन मी तुझ्या समोर. देऊन टाक नेत्रा. Good job, my son. Good job. Thank you, mom. तुम्ही माझ्या मुलीला नागिन म्हणत होता, पण हा तुमचा मुलगा ससुर आहे बघा. तुम्ही म्हणाला होता ना कशा मुलीला जन्म दिलाय आम्ही. बघा तुम्ही कशा असुराला जन्म दिलाय. तो लाज वाटायला हवी. नाही करत. ओके ओके मॉम, नेत्राच्या हातातून ते शस्त्र काढून घे बघू. हा कट्यार दे. देणार आहेस की नाही? देऊन टाक ते शस्त्र. देतेस का नाही नेत्रा? कट्यार दे मला नेत्रा, कट्यार दे मला. ते दे नाहीतर दोघांना मारीन. ते म्हटलं ना, दे इकडे. मला मारण्याची ही शेवटची संधी होती नेत्रा, त्यात सुद्धा तू अयशस्वी ठरलेलीस. आता तू मला काहीच करू शकणार नाहीस. आता एक काम कर, तुझ्या आई वडिलांना तुझं खरं रूप दाखवून टाक. कम ऑन नेत्रा, यांनी तुला जन्म दिलाय ना, कळू दे त्यांना आपण कुणाला जन्म दिला. आता तुझं खरं रूप दाखव यांना नेत्रा. हे बघ, मला सारखं सारखं बोलायला लावू नकोस. एखाद्या गुणी मुलीसारखा तुझ्या आई वडिलांना तुझा खरा चेहरा दाखव. आ, 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 आ,
तुझ्यासाठी आणखीही एक सरप्राईज आहे नेत्रा. तू इथे निघून आलीस आणि तिथे हॉस्पिटल मध्ये तुझ्या प्रिय नवऱ्याची अवस्था मात्र मॉम, तू सरप्राईज बद्दल नेत्राला काही सांगितलं नाहीस ना? नाही रे करण, खरं सांगायचं म्हणजे मला वेळच नाही मिळाला आणि वेळ सुद्धा नाहीये ना आता. आणि मुळात सरप्राईज आहे ना, सांगायचं असतं का ते? तुझ्यावरच्या प्रेमासाठी मी तुला काय सरप्राईज देणार आहे बघायचंय तुला नेत्रा? अग बघ ना, मजा येईल. तू अर्जुन बरोबर काय करणार आहेस? मी अर्जुनच्या सुरक्षेची व्यवस्था करून आलीये. मला माहितीये ते. अर्जुनचं संरक्षण करण्यासाठी तू खूप सापांना त्या रूम मध्ये सोडून आलेली आहेस, म्हणून मी वेगळी शक्कल लढवली. तू आता सापांना जर संरक्षक म्हणून ठेवलंयस तर मग त्या सापांना मारण्यासाठी मला माणसं पाठवावीच लागणार ना. बघ काय होणार आहे तिकडे ते. आज फक्त तुझ्या प्रेमाचाच अंत नाहीये तर संपूर्ण नाग जातीचाच अंत होणार आहे. अर्जुन, अर्जुन हॉस्पिटल मध्ये एकटा आहे नेत्रा. हा असुर त्या अर्जुनचं काही करू शकतो? नेत्रा बाळा, हे बघ, आमची काळजी करू नकोस. तू जाऊन अर्जुनला या असुरापासून वाचव. तुम्ही एका नागिणीला जन्म दिलाय, तिच्याकडे कोणत्याही अद्भुत शक्ती नाहीयेत. माझा मुलगा सर्व शक्तिमान आहे. तुमच्या मुलीची शक्ती माझ्या मुलापुढे फिकी आहे. तिचा नक्कीच पराजय होणार आहे. या जगामध्ये सर्व शक्तिमान एकच आहे आणि त्यांच्या समोर करण तू काहीही नाहीयेस, समजलं तुला? ओ,
मी तुझा पूर्ण नाग कुटुंबाला नष्ट करून टाकणार आहे. मग या ब्रह्मांडात माझा विरोध करणार कुणीच उरणार नाही. राग येतोय का तुला नेत्रा? आता तू काहीही करायचं ठरवलंस ना, इथून जाण्याचा प्रयत्न जरी केलास ना, तरी तुझे आई वडील वाचणार नाहीत. त्यामुळे आता मी जसं म्हणतोय तसं कर. कर म्हणजे काय? करावंच लागेल. आता लवकरात लवकर तुझ्या खऱ्या रूपामध्ये ये. ए, दाखवतेस की नाही? दाखवतेस की नाही त्यांना? नाही नाही प्लीज. दाखव रूप. आमची नेत्रा नाही आहे, ही तर नागिण आहे. तिचा चेहराही बदललाय. माझ्या मुलीच्या जागी दुसरीच कोणीतरी आली. काहीतरी जादू टोणा. नेत्रा नागिण आहे म्हणजे काय? ही नक्की आपली नेत्रा नाही आहे. नाही बाबा, नाही आई, मी नेत्राच आहे. मी तुमची मुलगी नेत्रा आहे. बाबा जवळ नको येऊ. नाही नको, जवळ नको येऊ. जवळ येऊ नकोस. जवळ नको येऊस. बाबा मला घाबरू नका. बाबा मी तुम्हाला काहीच नुकसान नाही पोहोचवणार. आई काय झालंय तुला? मी तुला सगळं सांगते. नाही बाबा, कृपा करून मी काय म्हणते ते ऐक. सरस्वती. आई प्लीज. अगं मी तुझी नेत्राच. बाबा अहो विश्वास ठेवा माझ्यावर. बाबा बाबा आई बाबा बाबा एक एक करून सगळी माणसं तुला सोडून जाणार आहेत नेत्रा. कारण काय? सापांची सगळ्यांनाच भीती वाटते.
एका नागिणी बरोबर कोणीच संबंध ठेवू इच्छिणार नाही. तू कोणाचीच मुलगी असू शकणार नाहीस, तू कोणाचीच बायको असू शकणार नाहीस. तुझे आई वडील कसे तुला सोडून गेले, असेच सगळे तुला सोडून जाणार आहेत. आणि त्याशिवाय स्पेशल सरप्राईज सुद्धा आहेत, त्याचं थेट प्रसारण तुला दाखवतोच. अरे बापरे, तुझं हे अस्त्र शस्त्र खूपच छोट आहे नेत्रा. तू लहान सहान चाकूंशी खेळतेस ग. मला मोठ मोठी हत्यारं आवडतात. मला नवीन पद्धतीने जीव घेणारे भयानक जिवंत प्राणी खूप आवडतात. करणला खूप जास्त अहंकार आहे. जर त्या अहंकाराला मी वाढवू शकले तर पुष्पाही करणला थांबवू शकणार नाही. हा विचित्र जिवंत प्राणी तुझ्या डोळ्यांसमोर अर्जुनचा जीव घेणार आहे. नाही करण, अर्जुन गंभीररीत्या जखमी झाला. एका बेशुद्ध माणसावर, एका अशा माणसावर जो तुझ्याशी लढण्याच्या परिस्थितीत नाहीये, त्याच्यावर तुला तुझी ताकद दाखवायची आहे का? बरोबरच रे, कमकुवत माणसावरच तुझ्या शक्ती चालतात ना. कारण नेत्राच्या बोलण्यावर लक्ष देऊ नकोस. ही मुलगी खूप हुशार आहे, तू तिच्या जाळ्यात अडकू नकोस. त्या पालीला सांग अर्जुनला मारून टाक. मॉम, सांगून टाक करण, त्याचा जीव घ्यायला सांग. काय करायचं ते मला ठाऊक आहे. निस्तेज आणि लाचार बेशुद्ध पडलेल्या अर्जुनला मारण्यात काय मजा. मी तुला एक संधी देतो, जा. करू शकत असशील तर तुझ्या पूर्ण ताकदीचा वापर कर आणि जाऊन तुझ्या प्रिय नवऱ्याचं रक्षण कर. जा जा, गो. तू तिला का जाऊ दिलंस? घाबरू नकोस तू मॉम, रिलॅक्स. मला नष्ट करणार शस्त्र तर आपल्या जवळ आहे. आता हे कसं नष्ट करता येईल याचा विचार करायचा आहे. हा मॉम. ती पण एका असुराची शक्ती, म्हणूनच एका सामान्य माणसाला मारायला आलीयस. आणि तेही एका बेशुद्ध माणसाला मारायला आलीयस. जर तुझ्या जवळ एवढीच शक्ती असेल तर ती तू बेशुद्ध माणसावर नाही, माझ्यावर चालवून दाखव. मी कोण आहे ते तरी तुला माहितीये ना? चल मीच तुला दाखवते. खरं रूप कोणतं आहे
ते पाहिलंयस ना? तरीही मी माझ्या नाक शक्तींचा वापर न करता एका मानवी रूपातच तुझ्याशी लढेन असं वचन देते. का माहितीये? कारण माझ्या मध्ये पतिव्रतेची शक्ती आहे. माझ पावित्र्यच माझ्यासाठी राम रक्षा आहे. जे कुठल्याही असुराशी लढण्यासाठी आणि त्याच्यापासून नवऱ्याचं रक्षण करण्यासाठी पुरेस आहे. म्हणूनच मी या मानवी रूपातच लढणार आहे आणि माझ्या नवऱ्याच मी स्वतः रक्षण करणार आहे. पण माझ्या परमेश्वराची शपथ घेऊन तुला सांगते, माझ्या नवऱ्याच्या सावलीलाही तुला स्पर्श करू देणार नाही. ये आधी मला मारण्याचा प्रयत्न करून तर बघ.